नमस्कार, लोकमत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। ग्रामीण महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा होता। अनेक ग्रामपंचायतीचे निकाल आज लागले, त्यामध्ये काही नेत्यांनी स्थानिक गड राखण्यामध्ये यश मिळवलं तर काहींना पराभव सुद्धा चाखावा लागला। हे सगळं जरी असलं तरी औरंगाबाद मधल्या एका ग्रामपंचायतीकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून होतं आणि त्याचं कारण सुद्धा तसंच होतं। म्हणजे दिग्गज पाठीमागे उभे होते आणि चक्क 17 वर्षाच्या मुलाने आपल्या आई विरोधात पॅनल उभं केलं होतं, त्यामुळे आता त्याच पिशळ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झालेला आहे। चला तर तिथे नेमकं काय झालं जाणून घेऊया हा स्पेशल रिपोर्ट। कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव सध्या तुरुंगामध्ये आहेत। पुण्यामध्ये एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या विरोधामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि त्याच वेळी त्यांच्या स्वतःच्या पिशोर या गावामध्ये त्यांचं पॅनल उभं केलं त्यांचा 17 वर्षाचा मुलगा आदित्य येले आणि आदित्यच्या विरोधात होत्या खुद्द हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आणि आदित्यच्या आई संजना जाधव। संजना जाधव या फक्त हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी नाही आहेत तर भाजपचे नेते असलेले रावसाहेब दानवे यांच्या कन्या सुद्धा आहेत। अर्थात त्याचमुळे राज्यामध्ये ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची ठरली। मात्र सभा झाल्या, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले, प्रचाराचा धुरळा उडाला, पण ना आदित्य जाधवला यश मिळालं ना संजना जाधव चमक दाखवू शकल्या। 17 जागांचे निकाल होते एकूण, त्यापैकी आदित्य जाधव यांना 4 जागांवरती समाधान मानावं लागलं तर संजना यांच्या पॅनलला फक्त 2 जागांवरती यश मिळालं। 9 जागा तिथे महाविकास आघाडीने खिशात घातल्या तर 2 ठिकाणी अपक्षांनी आपला झेंडा फडकवला, त्यामुळे काहीशी खिचडी झालीये। गोंधळाचं जरी असलं तरी महाविकास आघाडीने निर्भेळ यश मिळवलेलं आहे आणि सत्ताही ताब्यात घेतली यात शंका नाही। या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा सुद्धा मनाला लागली होती। असं म्हटलं गेलं की समोरनं जरी संजना जाधव यांचं पॅनल दिसत असलं तरी पाठीमागे पडद्यामागे मात्र रावसाहेब दानवेच आहेत आणि त्याचमुळे रावसाहेब दानवे यांना सुद्धा पिशोरच्या लोकांनी दाद दिली नाही असं म्हणावं लागेल। दुसरीकडे नवख्या आदित्यला सुद्धा पिशोरकरांनी नाकारला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा अशी स्थिती तर उत्पन्न झाली नाही ना असं सुद्धा म्हणायला वाव आहे। या सगळ्याबाबत काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा।